की शेतकऱ्याला प्रॉपर पूर्ण पिकाची स्टेजेस पूर्ण हिस्ट्री माहित नाही, हिस्ट्री किंवा त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस माहित नाही, कोणत्या वेळेस कोणतं खत द्यायचं, मायक्रोन्यूट्रंट हार्मोन्स याची माहिती नाहीये. आणि शेतकरी कोणते वापरते की जे कंपनीवाले बोस्ट करतात तेच ते वापरतात. आता याच्यातून माझं असं झालं, मी काय केलं, यांना सांगितलं हे मार, आनलन मारलं, त्यांना सांगितलं ते मार, आनलन मारलं, असं झालं. तर मी आता ऍट द एंड ऑफ इयर दिवाळीच्या वेळेस हिशोब केला तर माझा खर्च जवळपास 1.25 लाख रुपये झाला. उत्पन्न किती झालं? उत्पन्न आता समजा कापूस होईल 20 क्विंटल. 20 क्विंटल, हा 10 क्विंटल, 11 क्विंटल सोयाबीन झाली. तूर सध्या एक नंबर आहे. तुरीचे वाटले तुम्हाला मी फोटो शेअर करतो. तूर तरी मला समजा 1.5 एकर मध्ये 15-16 क्विंटल अपेक्षित आहे. पहिली फवारणी कोणती केली? पहिली फवारणी इमामॅक्टिन 12:61 आणि झिंक, आणि झिंक चिलेट आणि अमिनोचिलेट. खर्च किती झाला मग पहिल्या फवारणीला? कमी झाला असेल ना? हा पहिल्या फवारणीला कमी झाला. आता सेकंड फवारणी मी घेतली प्रोफेनोफॉस 40%, सायप्रोमिथिन 4% प्लस इमामॅक्टिन प्लस बुरशीनाशक प्लस एक मायक्रोन्यूट्रंट आणि हा एवढं घेतलं. तुम्हाला एक सांगू, आता दुसरी फवारणी तुम्हाला कोणी सांगितली माहिती नाही बरं का? हा तुमचा खर्च विनाकारण होण्याचं एकच कारण आहे की तुम्ही इमामॅक्टिन आणि प्रोपिओक सुपर म्हणले ना. हा हा आता हे दोन्ही पण अळीनाशक आहेत. राईट, बरोबर. दोन्हीची गरज होती तुम्हाला वापरायची. नाही मग त्याच्यामुळे तर मग मी तुमच्या मागे लागलो ना. दोन्हीची गरज नव्हती. आणि एक तर तुम्ही नाही का मायक्रोन्यूट्रिएंट्स न वापरता फक्त जर बोरॉन वापरला असतं 110 ते 120 रुपये भेटते. आता मी तुमचा जे युट्यूब व्हिडिओ बघितला होता ना, त्याच्यात तुम्ही बोरॉन ते वापरायचं सांगितलं होतं. बोरॉन हे टाटा बार आणि बोरॉन हे परागीकरण स्पीड अप करतं. राईट राईट. पण आता लफडं काय मी तुम्हाला ते सांगतो की मार्केटिंग वाले टू सम एक्सटेंट मिसगाईड करतात किंवा त्यांचंच प्रोडक्ट ते माती मारतात, त्याची गरज आवश्यकता असो किंवा नसो, ही पहिली गोष्ट. अहो तुम्हाला एक सांगू का? हा आता मी स्वतः शेतकऱ्यांना माहिती देतो. हा आणि मी सुद्धा एखाद्या कृषी सेवा केंद्रावर गेलो ना, हा तर लोक मला म्हणते हे नका घेऊ हे घ्या. म्हणजे तुम्ही विचार करा, लोक माझा माइंड सुद्धा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करते पण आपल्याला माहिती असल्यामुळे आपण नाही करत. हा तर मी 8 दिवसापासून मी सेकंड फवारणी लांबवली होती. परंतु काल म्हणलं यार आता आपण कसं 5-50 रुपयाच्या मागे लागण्यापेक्षा आपलं इकडे जास्त नुकसान होईल. मी काल मी ना इला जास्त दुकानावर गेलो आणि त्यांना जे सांगितलं तेच मला आणावं लागलं.